पण तुम्ही जे सरप्राईज दिलाय ना गाण्याचा वगैरे जो प्रयत्न केलेला आहे तो कमाल झालेला आहे. थँक्स टू प्रयत्न म्हणालीस. प्रयत्नच म्हणावा लागेल कारण माझ्या सिंगरच्या मुलाखती मी घेते त्यामुळे ते बघत असते असं गाणं आम्ही दोघांनी गायलं. मला भीती होती म्हटलं बिग बॉस नंतर पुन्हा एकदा ट्रोल करण्याची संधी मिळाली लोक. होणार आई बाबा किती गोड हे फिलिंग, 2/3 झाले आमचे दोन कटिंग. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लट्सअप मराठी. छान कटिंग चाय आहे आणि कटिंग चाय म्हटलं की आपल्याला काय आठवते, अर्थात दोन कटिंग आणि त्याचा तिसरा भाग. आणि सगळ्यांनाच उत्सुकता होती काय पद्धतीने असणारे, सगळ्या झलक बघितल्यानंतर उत्सुकता वाढली आणि माझीही वाढली आणि म्हणूनच मी भेटायला आलेली आहे समृद्धी आणि अक्षयला. हाय, कसे आहात तुम्ही? समृद्धी तुलाही सवय झाली याची? आधीपासूनच सवय आणि राणीमुळे लागलेली. कृणाल राणे आणि अक्षय केळकर या दोन्ही दोन व्यक्तींमुळे मला कमाल कमाल असं म्हणण्याची सवय लागली. दोन कटिंग, दुसरा पार्ट, आता तिसरा पार्ट. मला असं वाटतं तुम्ही आता सिरीज घेऊन या. खरंच लोकांना एवढं ते एंगेजिंग वाटतंय ना, पण तिसऱ्या भागाविषयी उत्सुकता आहे. तू काय सांगा असं वाटतं तुला? आता तिसरा भाग नुकताच आलेला आहे, तुम्ही बघत असाल, काही लोकांनी कमेंट सुद्धा केले. म्हणजे पहिला भाग जेव्हा केला होता तेव्हाही खरंच कल्पना नव्हती की असं काही होणार आहे, पण आता मला खात्री आहे की तू जसं म्हणालीस ना की सिरीज ऐकतोस ना रे, तर सिरीज फिल्म हे दोन कटिंगवर प्लीज येईलच लवकरच. जे कोणी ऐकतात ज्यांना कोणाला प्रोड्यूस करायचे असेल ते लगेच कृणाल राणे आणि फिल्म बाजला कॉन्टॅक्ट करा, आम्ही लगेच रेडी होतो. समृद्धी, तू तर सुरुवातीपासून आहे पार्ट, तर काय तिसऱ्या भागाविषयी काय उत्सुक आहे? मी फार काही आता सांगणार नाही, तुम्ही डायरेक्ट फिल्म बाजवरती जाऊन बघा. पण पार्ट 1, पार्ट 2 आणि त्यावर दोन्ही पार्टवर जेवढं प्रेम केलं त्यापेक्षा किंबहुना जास्त प्रेम या भागावर करा. आणि ह्या पार्ट 3 बद्दल सांगायचं झालं तर आणखीन एक आमचं बाळ तर आहेत पण आणखीन एक व्यक्ती ॲड झाली आणि ती म्हणजे अमृता देशमुख. सो ह्या भागाबद्दल हेच सांगेन, एक खास म्हणजे एक बाळ पण आहे आणि अमृता पण आहे. सो आम्हाला चौघांना बघायला तुम्हाला नक्की आवडेल. चाय पे चर्चा सुरू आहे आमची. पण अमृताचं या ह्याच्यात सरप्राईज आहे, अर्थात ती सरप्राईज रिव्हील करण्याचा ती किती रील्समध्ये प्रयत्न करते ते तुम्ही करू दिलेलं नाही आहे. तसंच तिला तुम्ही या सिरीजच्या या भागामध्ये करणार आहेत का, तिच्या बाबतीत असं होणार आहे का? नाही नाही, अजिबातच नाही. देशमुख अशी आहे की ती किती लपवली तरी लपवली जाणार नाही. सो देशमुख तशीच आहे आणि इथे ती खरंच खूप कमाल दिसली आहे. कमाल काम केलंय तिने, म्हणजे खूपच तारीफे काबिल आहे. आणि मला देशमुखचं ते तिच्यात, आता मी काय एवढं बोलू, त्यापेक्षा जा ना फिल्म बाजवर आणि बघा की देशमुखने नक्की काय केलंय. तिचं कॅरेक्टर उत्तम लिहिलं गेलंय आणि तिने छान पोर्ट्रे केलंय. सो बघायला लोकांना खूप आवडणार आहे. सो पण समृद्धी ही तुझी छान मैत्रीण आहे, अमृताही आहे, तो बॅलन्स कसा केलेला आहेस तू? जेव्हा दोन मैत्रिणी असतात आणि एक मुलगा असतो ते खूप कठीण असतं. खरंय खरंय, पण सोपं आहे. तू तुझ्याच प्रश्नात तुझं म्हणजे माझं उत्तर आहे की त्या मैत्रिणी छानच आहेत. सो त्यामुळे मैत्रिणींना बॅलन्स करणं इट्स ओके. आणि जेव्हा ती आमच्या फिल्मबाजमध्ये नव्याने जॉईन झाली आहे अमृता, पण असं कुठेही वाटलं नाही की मी पहिल्यांदा तिला भेटते किंवा काम करते. सो आम्ही या तिघांनी, आमच्या अख्ख्या टीमने खूप मजा केली आहे शूट करताना. म्हणजे समृद्धी स्वतःची पण मी त्याच्यात तारीफ करून घेतो, मी किंवा देशमुख आम्ही खरंच फिल्मी नाही आहोत. ओ हाय, कसं आहे? अजिबात म्हणजे खरंय ते तोंडा कसं आहे सर भाई असं वगैरे अशाच मोडचे आहेत दोघंही. रिअल खरं खोटं नाही पण म्हणजे असंच की भाई वगैरे अमुक अमुक अशा झोनचे आहोत, त्यामुळे आमचं लगेच त्यामुळे आमचं छान बॉन्ड पण झालं लगेच काय फार वेळ लागला नाही. पण तुम्ही जे सरप्राईज दिलाय ना गाण्याचा वगैरे जो प्रयत्न केलेला आहे तो कमाल झालेला आहे. थँक्स टू प्रयत्न म्हणालीस. प्रयत्नच म्हणावा लागेल कारण माझ्या सिंगरच्या मुलाखती मी घेते त्यामुळे ते बघत असते. नाही पण खरंच खूप छान झालेलं आहे. त्या अर्थात त्याचं क्रेडिट जी टीम आहे म्युझिकल तुमची सगळी त्यासाठी. पण तुम्हाला जेव्हा सांगितलं की तुम्हाला बाबा गायचं आहे आता यावेळेस, तेव्हा आमचे लुक असे होते, बापरे आतापर्यंत घरात गायलंय, सेटवर गायलंय, जिथे रेकॉर्ड होत नाही तिथे गायलंय, आता रेकॉर्डिंग करायचं म्हणजे गायकी नसल्यामुळे ते गाणं आहे. आणि बेसिक एक छान गोंडस गोजी आणि ते खूप रिअलिस्टिक आहे की ते दोघं आई बाबा होतात आणि ते गुणगुणतात छान एकमेकांना. ते आम्ही फार कमी वेळात गायलं, तसं तासाभरात आम्ही दोघांचं रेकॉर्डिंग पण संपलं, त्याच्यानंतर तासाभरातच संपलं, पण त्यांचे त्याच्यानंतर किती तास गेले हे अजून मी विचारायचं राहिलं. सो झालं कमाल, मला बघताना सुद्धा ते असं ऐकायला सुद्धा छान वाटलं, म्हणजे
आम्हाला म्हणजे छान वाटलं. काय वाटत होत कशा पद्धतीने येईल समोर, कारण ते इतकं छान दोघांची केमिस्ट्री असेल किंवा दोघांचे आवाज ते एकत्र त्या पद्धतीने ते समोर येणं, त्याला ते एक वेगळं स्वरूप प्राप्त होणं ते महत्त्वाचं असतं. तर त्यावेळेस काय वाटत होतं जेव्हा गाणं ऐकलं, अरे पहिल्यांदा गाणं ऐकलं ना, भीती वाटली होती खरं तर की हां चांगलं वाटतंय पण लोक काय म्हणतील किंवा काय कमेंट्स येतील, आवडेल का लोकांना. पण ट्रस्ट मी, आम्ही जेव्हा अपलोड केले तेव्हा खूप मेसेजेस आले, अगं जमतंय जमतंय, असंही वेगळा कॉन्फिडन्स आला की येस आपण गाऊ वगैरे बनू शकतो. सो आणि कंपोजरने असं बेसिक काय म्हणतात छान गोड गाणं ठेवलं, काही वेगळ्या हरकती असं वेगळं असं वेगळे काही प्रयत्न नाही करायचे, ते छान गाणं आहे. सो सिम्पल स्वीट असं गाणं आम्ही दोघांनी गायलं. मला भीती होती म्हटलं बिग बॉस नंतर पुन्हा एकदा ट्रोल करण्याची संधी मिळाली लोकांना, पण नाही झालो. पण मला ते अर्थात ते गाण्याची झलक ऐकायची आता दोघांनी जर गायलं. अतिशय उत्तम गाते आपली समृद्धी केळकर, आपल्या सगळ्यांची लाडकी समृद्धी केळकर अतिशय उत्तम गाते. सो आपण ही हरकत नसेल तर हरकत, मलाच ना ते फार वियर्ड वाटते दोघांना, प्लीज गा दोन ओळी गा असं म्हणायला आता करत हो ना, तरी पण आपण प्रयत्न नवीन काहीतरी. आता एरवी ती इंटरव्ह्यू घेताना दोन डान्स करून दाखव ओळींवर, आता तू दोन ओळी गाऊन दाखव असं ती म्हणते. मला असं कोणी काय म्हणत नाही की तू काहीतरी करून दाखव. गाणं ऐकलं असेल तर सगळं डायलॉग्स बरं आहे, डायलॉग डिलिव्हरी आहे की थांब थांब हे नको उचलूस ते नको उचलूस, प्रेग्नेंट आहेस आई होणार आहे सो आराम कर. मला जो पहिले डायलॉग्स आहेत ते गाण्यात काही अर्थ नाही आहे. मी शेवटचं थोडंसं म्हणून दाखवते, कोरस या एकत्र बेस्ट. होणार आई बाबा किती गोड हे फिलिंग, 2/3 झाले आमचे दोन कटिंग. 2/3 झाले आमचे दोन कटिंग. होणार आई बाबा किती गोड हे फिलिंग, 2/3 झाले आपले दोन कटिंग. कमाल गायलत तुम्ही. पण समृद्धी तुला विचारायचं मला, कारण एकत्र तुम्ही असं या निमित्ताने भेटलाय त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरं आज मला कदाचित मिळू शकतील. तर अक्षयची जी बिग बॉसची जर्नी आहे लोकांना आवडली आणि तू विनरही झाला, तू कशी बघितलीस ती जर्नी मैत्रीण म्हणून बाहेरून, तुला कसं वाटलंय सगळं? खरं म्हणशील तर मी बिग बॉस फॅन नाही आहे, म्हणजे पहिले भाग मी नाही बघितले. मी त्याला आधी, त्याने जेव्हा मला विचारलं होतं की सगळ्यांना विचारत होता की जाऊ का जाऊ का जाऊ का कॉल आला आहे, सो मी तेव्हा नाही असं उत्तर दिलं होतं की नको कशाला असं वगैरे. पण जेव्हा त्याने खेळायला सुरुवात केली तेव्हा मला कळलं की हा जिंकू शकतो 100%, कारण तो खूप स्ट्रॉंग खेळत होता दिसायला, म्हणजे कळत होतं बाहेरून सुद्धा की टास्कमध्ये म्हण किंवा बाकी सगळ्या गोष्टीमध्ये म्हण स्वतःवर एक ट्रस्ट होता, स्वतःवर विश्वास होता आणि तो स्वतःची मतं एकदम मांडत, म्हणजे हे आहे बाबा तुम्ही बघा काय ते. सो मला जसा आहे तसाच तो खरा राहिला आतमध्ये, कधी उगाचच कोणाच्या मागे काहीतरी बोल किंवा खोटं काही वाग असं काही केलं नाही. सो मला ती जर्नी खूप आवडली, त्याला बघताना खूप आवडलं. एकदा तो आत गेल्यानंतर मला असं वाटलं की हां हा जिंकू शकतो, यस यस खे 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 आम्ही आवड सपोर्टला बाहेरून. सो खूप भारी वाटलं आणि फायनली तो जिंकून आलाय, मला जे वाटलं होतं तेच खरं झालं. अच्छा म्हणजे या सगळ्या मित्रमंडळींचं आणि फॅन्सचं सगळं प्रेम मिळालेलं तुला, पण बाहेर आल्यानंतर ज्या रिॲक्शन्स मिळाले सगळ्यांकडून, समृद्धीची रिॲक्शन्स असतील काय होतं, म्हणजे कसं वाटतं? म्हणजे समृद्धी, कृणाल असे साधना आणि बरेच काही मित्र आले होते, तर त्यांचं असं झालं होतं की आता त्याच्याशी आपण ना जरा मी खरं सांगते की कृणाल डिरेक्टर आणि रायटर साधना काकतकर रोहित आम्ही सगळ्यांनी एकमेकांना कॉल केले होते की आता तो बाहेर येईल जरा काय टेम्पर आउट झालं असेल की तो पटकन चिडत असेल का, एक 100 दिवस यु नो माणसांबरोबर तो पटकन रागवत असेल का, आधी सरकार राहिला आहे का काय, एवढी चर्चा आम्ही केली. आणि जेव्हा तो समोर आला तेव्हा असं झालं की त्याला काहीही फरक पडलेला नाही आहे. आतमध्ये सुद्धा म्हटलं होतं अजूनही 50 दिवस राहिला तयार आहे, कारण मला खरंच मी असं काही त्याने बेसिकली ती सगळी जर्नी एन्जॉय केली. एन्जॉय केली, मी ठरवलं होतं की जसं मी बाहेर आहे म्हणून स्नेहला आता आल्याला म्हटली की अक्षय जसा बाहेर, किंवा स्मिता सुद्धा म्हटली होती आतमध्ये की अक्षय जसा बाहेर आहे ना तसाच इथे आहे. सो आम्हाला माहिती आणि हा म्हणजे बघायला मजा आली आणि तो आहे तसं राहिला. मला खरंच त्यामुळे कुठे आहे कधीच डिप्रेशन किंवा आता काय करायचं
असं कधीच झालं नाही. बिग बॉस बाहेर आल्यानंतर कृणालने लगेच म्हणजे काही दिवसानंतर लगेच सांगितलं की दोन कटिंग पार्ट थ्री करतोय. सो आम्ही खूप एक्साइटेड झालो लगेच बाहेर आल्यानंतर हे सुरू होया. हा म्हणजे आम्ही प्लॅन करायला सुरुवात केली म्हणजे उद्या जाऊन आम्ही लगेच चार म्हटलं तरी लगेच सुरू. काय तयार आहे चौथ्या भागात यायला. एक्साइटमेंट खूप कमाल होती आणि त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली. ते काही हे नाही डिप्रेशन वगैरे काही नाही, तो फ्री होता आणि दोन कटिंग पार्ट थ्री पण कमाल झाली. मला वाटतं बिग बॉसबद्दल बोलावं आणि तुझ्या जर्नीबद्दल बोलावं त्यासाठी एक आणखी एक वेगळी मुलाखत करू आपण. पण आता पार्ट थ्रीचं निमित्त आहे तर रिव्हिजिट करूयात का आपण जरा सुरुवातीचे दोन भाग, तर त्याच्यातले काही तुमचे खास मोमेंट जर तुम्हाला शेअर करायचे वाटले. पहिल्या एक दोन पार्टमधले खास मोमेंट म्हणजे एक वैशिष्ट्य मी सांगू शकते दोन्ही भागांचं की आम्ही एकेका दिवसात शूट केले आणि दोन दिवस पण 24 तासच. दुसरा पार्ट आम्ही शूट केला पण तास तेवढेच होते आणि आत्ताचा आम्ही दोन दिवस म्हणजे 12-12 तासांच्या दोन शिफ्ट मध्ये हे पूर्ण केले 50 मिनिटांचं कॉन्टेंट. तर त्यातल्या काही गोष्टी तुमच्या जवळच्या आहेत. मुळात दोन कटिंगच खूप जवळची आहे आणि त्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येक मुवमेंट खूप जवळची आहे आणि सगळ्यात आवडती प्रोसेस म्हणजे शूटिंगच्या आधी होणारे वर्कशॉप्स जे ते खूप भारी होतात आणि ते कृणाल राणे खूप कमाल कंडक्ट करतो आणि त्यामुळे हेल्प होते की इतक्या कमी पिरियडमध्ये आपण ते पटापट होऊ. मग सेटवर आम्ही कमी माती खातो माती पटकन त्यामुळे ती मजा येते. आणि ऑफकोर्स अभिमन्यू आहे, अनय आहे, सागर आहे, साधना आहेत, आमचा डीओपी सुयश आहे, आता कुणाल जॉईन झाला आहे, अभि जॉईन झाला आहे, सगळी टीम अगदी सगळी म्हणजे आमचे स्पॉट आता सचिन दादापासून सगळे 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 सगळेच हे यांच्यामुळे ही कमाल फिल्म झालेली आहे हे हक्काने सांगतो आणि हक्काने जाऊन सांगतो की लगेच जाऊन बघा. आणि तुला जे ते मातृत्व प्राप्त होत आहे या सिरीजमध्ये एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. तो मालिकांमध्ये केलंयस असं काही आहे ना? आई नाही झाली, तरुण संपले होते मी त्याच्या. आता इकडे लगेच मी खूपदा बाप झालो, मी खूपदा बाप झालो म्हणजे मालिकांमध्ये मी बाप होण्यासाठी. यावेळेस तूही प्रेग्नंट, यावेळी मीही प्रेग्नंट आहे. हो आम्ही दोघं प्रेग्नंट आहोत यावेळी. मजा येणार आहे. आणि जसं सुरुवातीला मुलाखतीच्या मी म्हटलं की सिरीज वगैरे करा विचार, अर्थात जे बघतील त्यांना करावं लागेल की याचं सिरीज आणि त्या रूपामध्ये बघणं खूप महत्त्वाचं ठरेल कारण एक तो फॅन फॉलोईंग झालेला आहे तुमच्या सिरीजचा, त्यामुळे बघायला मजा येईल ती. तिसऱ्या भागात काय इंटरेस्टिंग असेल त्याबद्दल आणखीन काही तुम्ही रिव्हील करत नाही आहात, सो आम्ही वाट बघतोय आणि बघणार आहोत ही सिरीज. प्रेक्षकांना काय सांगावं वाटतं? प्लीज आता लगेचच काही म्हणजे वेळ न दवरता फिल्म बाजवर जा आणि मस्त लगेच सबस्क्राईब वगैरे कराच, पण त्याआधी लगेच दोन कटिंग सर्च करून ती बघायला घ्या आणि बघितल्यानंतर मला बघितल्यानंतर खात्री आहे की तुम्ही सबस्क्राईब कराल, कमेंट कराल, सगळं काही कराल. बघायला विसरू नका दोन कटिंग पार्ट